काय मंडळी, कशा असतं तुझं? मस्त मजेत नवा नवीन येतोय आता, आलाच असतं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ बघा. जुने असतात तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, हक्काचं चॅनल. कोणाचा बर्थडे पिट असलं तर सांगा, आपण करू लगेच त्याला विश करू आपण आपल्या चॅनलवर. ओके, तर आपण पुढे वळूयात. लग्नाचा सीझन चालू आहे, सर्वजण लग्न करत आहेत, तर तुमच्या मनात हा प्रश्न पडतच असेल, माझे घरचे का विचार करणार माझ्या लग्नाचा? बरोबर आहे का? काळ्या तोंड्या तुझं आहे का? तुझं काय आहे तुझ्याकडे? जॉब आहे एवढा एवढा, त्याच्यात ना तुझी खायचे तुझे वांदे व्हायला, त्यांनी पुरीला काय खाऊ घालून. तो भाग वेगळा आहे, पण आपण आता दुसऱ्या गोष्टीवर फोकस करूया. पुढे वळायचं का? म्हणजे तुमची इच्छा असेल तर आपण पुढे वळू. बरोबर आहे का? आपण पुढे वळत आहोत. आता लग्नात लग्न आहेत म्हणल्यावर तुम्ही लग्न तर अटेंड करणारच की, जर तुम्ही लग्न नाही अटेंड केल्यावर तुमच्या लग्नात कोण येणार, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी असं नोटीस केलंय की दादानो, 20 आणि 30 लोक, सर्व लोक लग्न अटेंड करतात, आणि जे म्हातारे असतात जे मराल टेकले काही 2-3 वर्षात त्यांचं वट तिरडी उठणार आहे, ते लोक माती अटेंड करतात फिक्सच. कारण त्यांनी जर अटेंड केलं ना तर त्यांच्या लग्नात किंवा त्यांच्या म्हातारे येणार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून अटेंड करतात. पण आता लग्न अटेंड केले दादा, खरं आता लग्न अटेंड केले पण अटेंशन पण पाहिजे ना. तुम्ही तेवढे स्मार्ट अंक तर नाहोत की दादा, की तुमच्याकडे सगळेच बघत आहेत, हा 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 तोच तो हिरो सारखा दिसतो ना. लोक ते म्हणतात हा हा तोच तो पिवळ्या शर्टावर आणि काळी पॅन्ट, काळी पिवळी घातल्या बघा, तो कार्यकर्ता काळ्या तोंडाचा असं म्हणतात. कोणाला जर वाटत असेल की मी खूपच काळ्या काळ्या म्हणतोय, कारण परिस्थिती तशी आहे, तुम्हाला सांगाव का मी. आता अटेन्शन भेटायचं आहे तुम्हाला, बरोबर का? अटेन्शन मिळवायचं आहे तुम्हाला. एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे. एक म्हणजे काय? फक्त एक आणि एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे, म्हणजे नागिंदा. तर तुम्ही नागिंदा जर केला दादा ना, फिक्स आहे अटेन्शन. पुढल्या वर्षी तुमचं लगीन फिक्स आहे, कमीत कमी काय नाही तर नाही. माणसं हे तर म्हणू लागतील की नागिन डान्स केलता हो कार्यकर्ता, त्या त्या मुलाला मुलगी बघायची. नाहीतर आता 100 पोरात उभारल्या तुम्ही, आता तुम्हाला म्हणलो होते पिवळा शर्ट घातलेल्या पोराबरोबर लग्न. हा नाही, कसा वाटला व्हिडिओ थोडं सांगा.